नमस्कार मैत्रिणींनो अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी असणारं चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे आपल्या हिंदू धर्मात ग्रहण काळात बालक आजारी व्यक्ती आणि गरोदर महिला यांची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांना विशिष्ट गोष्टींपासून दूर राहण्याचा पूजापाठ करण्याचा सल्ला दिला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहण कसे पाळावे ग्रहण काळात काय काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी असणारं हे चंद्रग्रहण भारतासोबतच आशिया ऑस्ट्रेलिया नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेच्या भागामध्येही दिसणार आहे हिंदू पंचांगानुसार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे एक वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि मोक्ष आणि ग्रहणाची समाप्ती ही दोन वाजून चोवीस मिनिटांनी होईल ऐकून एक तास सोळा मिनिटांचे ग्रहण असणार आहे ग्रहणाचा स्पर्श काळ हा रात्री एक वाजून पाच मिनिटांनी असणार आहे ग्रहणाचा मध्यकाळ हा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे आणि मोक्षकाळ हा रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे गरोदर महिलांनी वेधकाळ लागल्यापासून ग्रहण पाळायचे असते त्यामुळे ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनटांपासून ते ग्रहण संपेपर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत म्हणजेच गरोदर महिलांनी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांपासून रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाहायचे आहेत चंद्रग्रहणावेळी चंद्राची किरणे अपवित्र होतात त्यामुळे गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेरही जाऊ नये असे सांगितले जाते तसेच ग्रहण हे डोळ्यांसाठी हानिकारक आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र, चंद्र पाहू नये गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी खाणे किंवा स्वयंपाक करणे टाळावे असे मानले जाते की ग्रहणाच्या अशुद्ध किरणांमुळे अन्न दूषित होते त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणे पिणे टाळावे असे सांगितले जाते पण जर तुम्ही शिजवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवल्यास त्यामध्ये ग्रहणाच्या किरणांचा दुष्परिणाम होत नाही ग्रहणाबाबतीत गरोदर महिलांना बरेचसे नियम लावले जातात आणि त्या नियमांची लिस्ट पाहूनच गरोदर महिलांना टेन्शन येते की आपण नेमके ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये मैत्रिणींनो तुम्ही पहिल्यांदाच प्रेग्नेंट असाल आणि हे ग्रहण तुम्हाला पाळायचे आहे तर तुम्ही कोणतेही टेन्शन न घेता तुम्हाला जमेल अशा सोप्या पद्धतीने ग्रहण पाळा आता प्रश्न राहिला ग्रहण काळात खाऊ शकतो का झोपू शकतो का मोबाईल वापरू शकतो का तुमच्या मनातील हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी खात्री देते की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही तुम्हाला जमेल अशा सोप्या पद्धतीने ग्रहण पाळू शकाल अठ्ठावीस ऑक्टोंबरचं चंद्रग्रहण हे रात्री असणार आहे त्यामुळे त्याचे नियम ही वेगळे असणार आहेत त्यामुळे दुर्लक्ष न करता तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू